आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळची शिवसेनेची उमेदवारी उल्हास पाटील यांनाच. आजपासून लागा कामाला, मुरलीधर जाधव यांनी केला प्रचार सुरू. शिवसेनेनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विभागीय मेळाव्यांना आरंभ झाला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव गणेशवाडीला विभागीय मेळाव्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रातील जनता संधी देणार आहे, विधिमंडळावर भगवा फडकवण्यासाठी आजपासून प्रचाराला प्रारंभ करावा असा सल्ला सैनिकांना दिला. शिवसेनेचे उमेदवार हे उल्हास पाटीलच असतील असंही ते म्हणाले. अरुण होगले, प्रतीक धनवडे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार. आज शिरोळ तालुक्यामध्ये प्रत्येक शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला भेटायचं, त्या ठिकाणच्या युवासेना प्रमुखाला भेटायचं, महिला आघाडी प्रमुखाला भेटायचं की निवडणुका कोणत्याही क्षणी लागतील काय माहीत नाही, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की सदैव शिवसैनिका तयार राहायचे हा उद्देश ठेवून प्रत्येक मतदान केंद्राला एक गट प्रमुख आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक बूथ प्रमुख ही संकल्पना या ठिकाणी आम्ही राबवलेली आहे आणि प्रत्येक बूथ प्रमुख आणि गटप्रमुख त्या मतदान केंद्राच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव समाविष्ट असावं अशा पद्धतीची माहिती आम्ही संपूर्ण गोळा करून नेमणुका त्या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक गावच्या शाखा प्रमुखला भेटून त्याला आधार देऊन त्याच्या उपशाखा प्रमुखांच्या नेमणुका करणं, युवासेनेच्या नेमणुका करणं, महिला आघाडीच्या नेमणुका करणं, संघटन बांधणीसाठी एक चांगल्या पद्धतीचं काम जाळं, या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिरोळ, हातकणंगले, इंचलकरंजी आणि शेवटी पन्हाळा या चार विधानसभा मतदारसंघामध्ये या पद्धतीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. पक्षप्रमुखांचा आदेश कोणत्याही क्षणी येऊ दे त्यावेळेला आम्ही निश्चितपणानं तयार आहोत ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी प्रत्येक गावागावात सांगतो.